राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोले आयोजित बूथ कमिटी संकल्प मेळावा स्वर्गीय भाऊसाहेब हांडे सभागृहामध्ये संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय संग्राम कोते यांनी सर्वांना मार्गदर्शन करून आपल्या भावना व्यक्त केल्यात, तर मोठ्या संख्येनं मान्यवर आणि कार्यकर्त्यांची इथे गर्दी झाली होती. बूथ कमिटीमधील तरुणांनी सरकारचे अपयश लोकांपर्यंत पोहोचवून सोशल मीडियाचा सकारात्मकपणे वापर करून तालुक्यामध्ये आमदार पिचड यांनी केलेली विकास कामं तालुक्यातील प्रत्येक माणसांपर्यंत पोहोचवून 50,000 जास्त मताधिक्यानं आमदार वैभवराव पिचड यांना विजय करण्यासाठी सगळ्यांनी कामाला लागावं. पक्ष नेतृत्व निश्चित राज्यामध्ये मोठी संधी आमदार वैभवराव पिचड यांना देईल असा विश्वास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय संग्राम कोते यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोले आयोजित बूथ कमिटी संकल्प मेळावा स्वर्गीय भाऊसाहेब हांडे सभागृहामध्ये संपन्न झाला. यावेळी कोते पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार वैभवराव पिचड होते, तर यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस स्वप्नील घुले, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री सीताराम पाटील गायकर, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, तालुकाध्यक्ष गिरिजाजी जाधव, सेक्रेटरी यशवंतराव आभाळे, महिला अध्यक्षा सौ चंद्रकला धुमाळ, अकोल्याच्या नगराध्यक्षा सौ संगीता शेटे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष मीनानाथ पांडे, जिल्हा परिषद सदस्य रमेश देशमुख, चंद्रकांत घुले, पंचायत समिती सदस्य सौ माधवी जगधने सौ गोंदके, संदीपराव शेटे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, विकास शेटे, तालुका युवक अध्यक्ष शंभुनेहे, निलेश चौधरी व्यासपीठावरती उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाचे सर्व सेल काम करत असतानाही बूथ कमिटीचे जाळे असावं म्हणून संकल्पना सुरू केली. तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये चुकल्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कारभार ठप्प आहे, तर जिल्हा सहकारी बँक आणि अगस्ती कारखान्याचे कामकाज प्रगतीपथावरती आहे. जेव्हा तालुक्यामध्ये पुन्हा नव्या उमेदीनं काम सुरू करायचं आहे, बूथ कमिटीच्या प्रत्येक सदस्यानं कमीत कमी 50 मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणून आपल्या पक्षाला मतदान घडवून आणलं पाहिजे. पक्षाचा संदेश, पक्षाचा विचार प्रत्येक माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. तालुक्यामध्ये काम करताना आपले नेते खासदार शरदचंद्र पवार यांना पंतप्रधान आणि आमदार अजितदादा पवार यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी इतर ठिकाणच्या आपले नातेवाईक पाहुण्यांना देखील राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करण्यास सांगितलं पाहिजे असं मत यावेळी आमदार वैभवराव पिचड यांनी व्यक्त केलंय. यावेळी ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, जिल्हा बँक अध्यक्ष सीताराम पाटील गायकर, मीनानाथ पांडे, रमेश देशमुख, तालुकाध्यक्ष गिरिजाजी जाधव, चंद्रकांत घुले, नगरसेविका विमल भोईर, कविराज भांगरे, काळू भांगरे, बाळानवले, विकास शेटे आदींची भाषणं झाली आहेत. कार्यक्रमाचं प्रास्ताविक तालुकाध्यक्ष शंभू नेहे यांनी केलंय, तर सूत्रसंचलन भूषण जाधव सर यांनी केलंय. यावेळी नगरसेवक प्रकाश नाईकवाडी, सचिन शेटे, नामदेव पिचड, परशुराम शेळके, सुरेश लोखंडे, राजूर उपसरपंच गोकुळ कानकाटे, संतोष बनसोडे, मार्केट संचालक विजय लहमगे, दिलावर शेख, कारखाना संचालक सुनील दातीर, सुरेश गडाख, राजेंद्र डावरे, ज्येष्ठ नेते रामनाथबापू वाकचोरे, दूध संघ संचालक गोरख मालुंजकर, माजी प्रदेश सरचिटणीस राहुल देशमुख, नगरसेविका कीर्ती गायकवाड, सुभद्रा नाईकवाडी, स्वाती शेणकर, भूषण आवारी, विजय पवार आदींसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते इथे उपस्थित होते. किंवा कागदावर फक्त ती बूथ कमिटी नसावी, त्याच्यात जे काही आपण एक 25-1 मुलं सुद्धा 10 तरुण मुलं असतील, गावातील त्यात काही ज्येष्ठ असतील, मार्गदर्शक असतील, आमच्या महिला भगिनी असतील, सर्व समाजातली सर्व स्तरातली एक सर्वसमावेशक बूथ कमिटी ती असावी. त्याच्या माध्यमातून त्या बूथ कमिटीतले एका मेंबरने जरी गावातल्या 5-7 कुटुंबाची जबाबदारी घेतली, त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला, त्यांना आपल्या विचारानं ते कसे तयार होतील त्या दृष्टीने आपण जर प्रयत्न केले, इलेक्शनच्या दिवशी तर त्या बूथ कमिटीचं काम निश्चित पद्धतीने महत्वाचं आहे, कारण त्याच्या माध्यमातून त्या गावातल्या काय अडचणी आहेत, तिथल्या काय समस्या आहेत, नेतृत्वातलं आणि गावातल्या आपल्या लोकांचं एक धुवा म्हणून त्या बूथ कमिटीने काम करणं पक्षाला अपेक्षित आहे. यावेळी आपण त्याच्या जवळपास आता 70-80% काम आपलं झालंय, पण आता ते पक्षाने प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये जाऊन कोऑर्डिनेशन करून खऱ्या अर्थाने पुढची यंत्रणा देखील खऱ्या अर्थाने
विकासाच्या दृष्टिकोनातील प्रश्न असतील हे सातत्याने आपण चाललेले आहेत. सरकारच्या विरुद्ध भूमिका आहे त्याही आपण मानतोय, परंतु त्याचबरोबर खऱ्या अर्थाने वर गरीब शेतकरी असेल, कष्टकरी माणूस असेल, जो आपला पक्षाचा कार्यकर्ता आहे, या कार्यकर्त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचं मतदान आपल्या पक्षाकडे कसं वळवतोय ही मागची कार्यासाठी संकल्पना आहे या बूथ कमिटीच्या आजच्या या मेळाव्यासाठी. संग्राम पाटील पोदेसाहेब या ठिकाणी उपस्थित झाले, मनापासून त्यांचे देखील आभार मानतो की जेणेकरून खऱ्या अर्थाने अनेक व्यवस्था. सचिन खरात, C24 तास, अकोले. सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.